कल्याण मध्ये म्युकर मायक्रोसिसचे दोन बळी गेले तर सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत आरोग्य विभागात यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे कोरोना ठरण्याची शक्यता असलेल्या म्युकर मायक्रोसिस या आजारानं आता ग्रामीण भागातून शहरी भागात शिरकाव केलाय कल्याण मध्ये म्युकर मायक्रोसिसचे सहा रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून दोन जणांचा यामध्ये मृत्यू देखील झालाय मृत व्यक्तीचं नाव बाजीराव काटकर असून ते एकोणसत्तर वर्षी आहेत तर तुकाराम भोईर अडतीस वर्षी आहेत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गरजेपेक्षा जास्त वापरले जाणारी औषधं मधुमेहग्रस्त रुग्णांच्या शरीरात उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांनी वाढणाऱ्या साखरेचं प्रमाण यामुळं अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस आजार होण्याचं प्रमाण जास्त असून रुग्णांनी शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवावं डॉक्टरांनी सारख्या औषधांचा वापर गरजेनुसारच करावा असं आवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांनी केलं आहे मायकोसिस हा एक आजार कोविडच्या कोविड नाईन्टीन या रुग्णांमध्ये सापडत आहे सध्या तो या सेकंड वेव आपली जी आलेली आहे हिच्यामध्ये हा आजार आपल्याला दिसून आलेला आहे आणि या आजारामुळे एम्स हॉस्पिटल येथे सहा रुग्ण सध्या ऑन ट्रीटमेंट आहेत आणि दोन डेथ झालेले आहे त्यापैकी एक कल्याण डोंबिली एरियातील आहे आणि एक ठाणे ग्रामीण एरियामधील आहे या संदर्भात आव्हान असेच आहे की सगळ्या लोकांनी जास्त कोविड झाल्यामुळे घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे परंतु हा आजार जे पेश डायबेटिकचे जे पेशंट असतात त्यामध्ये हा बळावू शकतो त्यामुळे प्रत्येक डायबेटिक पेशंटने आपली शुगरची जी लेवल आहे ती मेंटेन कर करावी असंच मी त्यांना आव्हान करते घाबरून कोणीही जाऊ नये कोविडची ट्रीटमेंट करता करता या आजारावर सुद्धा आपण ट्रीटमेंट करणार आहोत याच्यासाठी आपण आपलं जे टास्क फोर्स आहे त्याच्यामध्ये पण आपण औषधोपचारसाठी प्रयत्न करत आहोत आणि यासाठी महत्त्वाचं म्हणजे जो एक आपण स्टिरॉइड नावाचा जे औषध आहे त्याचा वापर हा योग्य त्या वेळेला आणि योग्य प्रमाणात केला तर हा आजार होऊ शकणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी